खरं तर गेल्या महिन्यातील 15 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची निवडणूक रोखे ही योजना जी आहे ती रद्द ठरवली होती. आणि या संदर्भात जो आजपर्यंत किती पक्षांना जे आहे ते या संदर्भात पैसे गोळा झालेले आहेत किंवा या संदर्भातला सगळा तपशील जो आहे तो निवडणूक रोखे जारी करणाऱ्या SBI बँकेकडे या सगळ्याचा तपशील जो आहे तो निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने जो आहे तो मागितला होता. या संदर्भात 13 मार्चपर्यंत जे आहे ती या संदर्भातला तपशील जो आहे तो आयोगात सादर करण्याचा आयोगाकडे सादर करा असं जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं निवडणूक आयोगाकडे. परंतु यानंतर SBI बँकेने जी आहे ती सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि 30 जूनपर्यंतची जी आहे ती वेळ मागितलं होतं. परंतु SBI बँकेची ही जी मागणी आहे ती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायमूर्तीच्या घटनापीठाने आज फेटाळून लावलेली आहे. आणि आगामी 24 तासाच्या आत आम्हाला ही सगळी माहिती जी आहे ती द्या आणि ती निवडणूक आयोगाकडे सुपूर्त करा असा जे आहे तो निर्देश एकंदरीतच सुप्रीम कोर्टाने आज दिल्यामुळे SBI बँकेला जो आहे या संदर्भात मोठा धक्का बसलेला आहे. त्याचबरोबर विद्यमान केंद्र सरकारला सुद्धा हा धक्का मानला जातोय कारण 15 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाने यावरती निकाल दिल्यानंतर काँग्रेसकडनं किंवा इतर जे विरोधी पक्षातील नेते आहेत त्यांनी याकडे लक्ष या संदर्भात जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले होते. कारण जेव्हापासून निवडणूक रोखे म्हणजे इलेक्ट्रो बॉन्ड ही योजना सुरू झाल्यापासून याचा सर्वाधिक लाभ जो आहे तो भाजपला झाला होता आणि त्यामुळे काँग्रेस आणि जे इतर महत्त्वाचे विरोधी पक्ष आहेत त्यांनी या संदर्भात केंद्र सरकारवर कडाडून टीका केली होती. अशा प्रकारे जो आहे तो भ्रष्टाचारी लोकांकडनं जो आहे तो पैसा भाजपच्या वाट्याला भाजपच्या खात्यात जातोय. कारण एकंदरीतच हे जे बॉन्ड जे होते त्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचं नाव किंवा कुठली जी संस्था आहे ते SBIच्या बँकेच्या मार्फत हे बॉन्ड विकत घेणार होते आणि हा पैसा जो आहे तो एकंदरीतच देशभरातील राजकीय पक्षांना जाणार होता. या संदर्भातली कुठलीही माहिती जी आहे ती उघड होत नव्हती आणि यामुळे काही जणांनी जी आहे ती सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आणि या संदर्भात आता पुन्हा एकदा आज जी आहे ती SBI बँकेची याचिका फेटाळल्यामुळे SBI बँकेला आणि विद्यमान केंद्र सरकारला जो आहे या संदर्भात मोठा झटका बसलेला आहे. हेच आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशातून किंवा त्यांनी दिलेल्या निकालातून दिसून होतं. त्यामुळे ही सुद्धा आजच्या दिवसभरातील महत्त्वाची बातमी होती कारण उद्या जो आहे तो SBI बँकेला या संदर्भातला तपशील जो आहे तो सादर करायचा. त्यामुळे उद्या देखील या संदर्भात काय महत्त्वाच्या घडामोडी घडतात याकडे सुद्धा आपलं जे आहे ते लक्ष असणार आहे. उद्या सुद्धा आपण या संदर्भातली माहिती जी आहे तुमच्यापर्यंत घेऊन येऊ.